दरवर्षी होईला ना गावातल्या एकाला त्यांच्या घरी जेवायला बोलवतात, म्हणून यावर्षी मला बोलवलं. त्यांच्या घरी जेवायला जायला आपल्या घरी काय मिळत नाही? अहो तसं नाही काय, त्यांनी एवढं प्रेमानं बोललंय ना म्हणून. जेवणारच नव्हतं तर आधी सांगायचं ना. अहो ते मला भी मगाशीच कळलं ना. अहो मग मला भी मगाशीच सांगायचं ना. मी म्हणलं आता जेवण अजून झालं नाही म्हणलं आता सांगावं. मग मी तर बघा तुमच्या वयातली उठणार बरं का, समजा खर्च आताच सांगते. ठीक. इकडं आम्ही हाडाची काडा करून घाम गाळून पै पै जमा करतोय आणि तुमची चैन चालली आहे बाहेर. अहो तिकडे जेवायला जाण्यापेक्षा ना एखादं काम बघितलं असत तर बरं झालं असत. काम बी बघणार आहे मी. बघा आणि खरंच पवारने बोलवले म्हणून जेवायला निघालायत ना, का माझ्या हातचा आवडत नाही म्हणून जेवायला चाललाय? असं काय नाही. तसं काय असलं तर सांगा बरं का, मला काय अडचण नाही. तुम्ही जर बाहेर खानावळ लावणार असेल तर लावा, नाहीतर पवाराच्या जावा जेवायला. बघा फुकट वाढतात का. मामेव पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. काय महिला मंडळ काय आलीस गावात उंडारून? आय मी काय उंडाऱ्याला गेले नव्हते, होळीसाठी लाकडं गोळा करायला गेले होते. पण तुला कोण सांगते ग नसते उतापती पोरं करतील की काय करायचं ती? आय मी केलं तर काय होत तेव्हा? हा अक्का जाते ती जाऊ देत की. अगं पण पोरांची कामं पोरं करतील की? आय काम काम असतात, पोरांची वेगळी आणि पोरींची वेगळी असं काही नसते. चला उठा सगळे. आय उठा काय, आज पोळ्या मी करते की. आता हसाय काय झालं? अगं तू पोळ्या करणार होय? हा इथले तुझा काय अभ्यास बिभ्यास असेल ना तर ते कर जा. आय मग नंतर म्हणायचं ना पोरगी घरातली काम करत नाही म्हणून. शिकले आज सण आहे, तुला शिकायचं असतील ना मी नंतर शिकू. नाही मी आजच पोळ्या करणार. ए बाई तू गुत मध्ये मध्ये करू नको, सगळ्या पोळ्या मोडून ठेवशील. आय प्लीज. शिकले अगं येणारा पाहुणा खुश होऊन जायला पाहिजे, उगच नाक मोडत जायला नको. असं काय बी होणार नाही, आज येणारा पाहुणा माझ्या हातच्या पोळ्या खाऊन माझं एवढं कौतुक करेल एवढं कौतुक करेल की तू बघतच बसशील. नाही परत परत आला ना तर नावाची शीतल नाही. बस बस बघ नाहीतरी येणारा पाहुणा. पाहुणा काय? घरदार सोडायचा आणि हिथं चिऊन राहायचा. तुझ्या हात खायला. तुला माहित नाही माझ्या हाताला लई म्हणजे लई चव आहे. असत वय एकदा जो खातो ना तो कधी विसरत नाही. आज शीतल लईच खुश आहे, हर्षवर्धन येणार आहे तरी असं बोलतीये. म्हणजे हिला बी हर्षवर्धन पसंत आहे का काय? अगं बया निवांत काय बसलाय तुम्ही? हा डाय शिजते का नाही तुमची? निस्त टोम न मारा तुम्ही, डाळ शिजली कधीचीच. हाय का ता ह्या टोमना काय हाय? तर बोळ्यानं दूध पितो नाही का आम्ही? बया तुझ्याशी तर काय बोलायची सोयच नाही बघ. अगं मला म्हणायचं आहे आवरायचं सोडून निस्त बसलाय काय तुम्ही? अगं जीजे आवरून बसलोय आम्ही. होय पोळे झाले होय? नाही म्हणजे नानींनी मिक्सर नेलाय तो आणल्यावर डाळ वाटायला घ्यायची आहे. मग आता मिक्सर कशाला पाहिजे? अगं पाट्या वाटाय घ्या की पुराण? आमच्या यायला काय मिक्सर सुतावे? अगं एवढं कुठं पुराण वाटायचंय, बघितलं तर चार पाच पोळ्या करायच्यात. करू की मिक्सर आल्यावर? चार पाच? अगं आजेला तीन लागतील. त्यांच्या नाही पोळ्या करायच्या का? सणासुदीच आजेला उपास ठेवताय का? रोज उपाशीच जगतात ना, आम्ही स्टोपला संपवतो. जीजे ते पवारांकडे जेवायला जाणार आहेत का? आम्ही खायला घालत नाही ना म्हणून. तू जरा गप्प बसतीस का? जेडे तू सांग आजा काय तिकडे जाणार आहे? अगं दरवर्षी पवारांकडे होईला गावातल्या एका माणसाला जेवायला बोलवतात, यावर्षी आपल्या अजिंक्यांना बोलवले. असं होय बर. जीजे मी अजिंक्यांना म्हणलं होत की तुम्ही आल्यापासूनच पहिला सण आहे, आपण सगळे एकत्र जेवूयात, परत तुम्ही बॉर्डरवर गेल्यावर जमणार आहे का? आणि मी म्हणलं जीजीला बी जरा बरं वाटेल. मग काय म्हणला ग? ते म्हणले पवारांनी एवढ्या प्रेमानं बोलवले मग जायला पाहिजे ना.
अजिंक्यांचं बी बरोबरच आहे, त्यांना तरी कुठं पवारांच्या घरी परत जायला मिळणार आहे. असू दे जिजे, आपण जीव एकत्र, अजिंक्यांना जाऊ दे पवारांकडे. नाही नाही, आपल्या घरातला सलवार सोडून तिकडे काय जायचं आहे, तिकडे त्याला उद्या जाऊन सांग. जाऊ दे ना जिजे, तिकडे गेले तर काय बिघडणार आहे वे. मग इकडे गेले तर काय बिघडते. पण त्यांनी एवढं प्रेमानं बोलवलंय ना, मग जायलाच पाहिजे की. आणि तसं बी आपल्या घरी नैवेद्याचं एक घास खातो म्हणले. नाही नाही, आजी आज घरी जेवणार आहे आणि ते बी आपल्या सोबत. जिजे अगं, का उगाच हट्ट करतेस, अजिंक्य नाही थांबणार. हे बघ, तो जर आज घरात जेवला नाही ना तर मी पण जेवत नाही. मी पण त्याची डाय वाटायला. आवलोक एकच नंबर भैया. आपण एक प्रॅक्टिस करू. कसली रिहर्सल? आता आम्ही शीतलच्या घरी जाणार ना, तिथे गेलं वागायचं कसं, बोलायचं कसं, ह्याची रिहर्सल पाहिजे ना. म्हणजे कसं इम्प्रेशन असा एकदम चांगलं पडत. एक प्रॉब्लेम झालाय. अरे सुरजा, देवानं आपल्याला तोंड जरी चांगलं दिलं नसलं तर मी त्यांना बोलावं तरी चांगलं रे. सॉरी भैया. बरं बोल, काय प्रॉब्लेम झालाय भैया? ते हे चुकून जरी शीतलच्या घरी जायचं कॅन्सल झालं सांगितलं ना, तर याचे परिणाम काय होतील नीट लक्षात ठेव. टॅलेंट हॉकी स्टिक कुठे माझे? नाही नाही, एवढं मोठं प्रॉब्लेम नाही झालं भैया. नाही ना, अरे मग प्रॉब्लेमच नाही काय. बोल, आपण जो पिक्चर दाखवणार होतो ना तो लागत नाही. पिक्चर तर डबल शीटच पाहिजे, कारण आम्ही प्रॉमिस करून आले तसही. सिंगल शीट फिरण्याचे दिवस आता संपले, आता डबल शीटच. मग भैया डबल शीटच लागणार आता. हा पण तुम्ही एवढं टापटी फोन कुठे चाललाय? अरे सुरज, मी शीतलच्या घरी जाणार आहे रात्रीचा लंचला. भैया लंच नाही, डिनर. अरे दॅट इज दॅट, जातो हे महत्वाचं आहे का नाही? आपण तिकडे तर 8 वाजता जायचंय ना, आता तर 7च वाजलेत. ए ले काय बोललास ना, तर कानाखाली होळी पेटवी ना. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये आज प्रॉब्लेम होऊन द्यायचा नाही. लय दिवस झाले ह्या दिवसाची वाट बघत होतो. आता जाईलच म्हणून शिकलीला घरी आणायच्या आधी तिनंच मला घरी आणलं. वहिनी झाली सगळी तयारी? वय झाली की. सुमन निलम काय राहिलं नाही ना? नाही. मग बोलू का सगळ्यांना जेवायला? वय बोलवा की. नाना जित्या, ए सावऱ्या, या सगळी. या की. नमस्कार. नमस्कार. ना तुम्ही इकडे बसा. या आणखी की वाढायला. थांबा थांबा, अजून एक पान वाढा. आणखीन एक कुणाला होणार ना? अरे अजिंक्य पण येणार आहे जेवायला. पण तुम्ही मला काहीच बोलला नाही. अगं राहिलं असेल अजिंक्य आला ना की मग बसू. थोडा वेळ थांबले तर चालेल ना? चालेल की नाना, येऊ दे की अजिंक्यला. अजिंक्य आपल्या गावची शान आहे, आणि त्याच्याबरोबर जेवायचं म्हणजे
केवढं मोठं भाग्य आहे आमचं, वाट बघू आपण. बर शिकले, आज तुझ्यातच बघतोय. तू पिक्चर बघ. मी तर असं ऐकलं होतं शाहरुखने इथे बसून गौरीला सांगितलं होतं तेरे लिए इधर इच घर बनाऊंगा, आणि बनवलं की नाही जन्नत. जन्नत ही मन्नत. क्या हुआ तेरे को? काय तो फिर मेरे से तो कम से कम ठीक से बात करना. काय बोलू? शीतले तू जरा बाजूला ठेवून काय झालं तर नीट सांग. आज घरी होळीला जेवायला बोललो होतं याला, आणि यू घरीच जेवला. आणि मी याला सांगितलं होतं बरं का, जर का तू आला नाही तर मी जेवणार नाही म्हणून. पण याला काय आहे का नाही बघ, निवांत जीवन पिक्चर बघत बसलाय. मी जरा जाऊन आलो, फ्रेश होऊन आलो जरा. या भैया. अजिबात बोलू नकस माझ्याशी. अगं ऐक तरी. आज मला तुझा एक शब्द बी ऐकायचा नाही. अगं पण तू बाजूला जाऊ दे मला. माझा ऐक तरी शिकले. काय ऐकू? मला काय म्हणायचं ते तरी ऐक. तू काय म्हणणारस ना चांगलंच माहितीये मला. खरं तर ना माझ चुकलं, उगाच एवढं जीव लावला तुझ्यावर. मला तर काही कामच नव्हती ना, म्हणून तुझ्यासाठी पोळ्या केल्या. सॉरी शिकल्या ग, माझी बी लई इच्छा होती यायची. अजब, तू कारणच देणार असशील ना तर मी जाते इथन उठून. तुझ्यासाठी पाट मांडला, रांगोळी काढली, आणि एवढंच नाही तर तू येणार म्हणून नटून तटून बी बसले होते. आणि एवढं सगळं करून तो भैया येऊन जेवून गेला. किती वाईट वाटलं मला माहिती. कुणासाठी केलं होतं मी एवढं सगळं? तुझ्यासाठी ना. आणि तू जाते. Thank you.
जिजीला या सुनाला माझ्या संग जेवायचं होत. तिनं हट्टच धरला तुझ्या सोबत. परत कधी सणाला जेवायला मिळणार काय माहित. म्हणली पिकलं पान कधी गळून जाईल याचा काही नियम नाही. आता जीज आहे तर माझ्याबरोबर दोन गाज खा. तिने अशा बोलण्यानं खाळीच चिरलं माझ. फक्त आणि फक्त जिजीसाठी थांबावं लागलं मला. म्हणून मी नाही येऊ शकलो. सॉरी. तू का सॉरी म्हणतोस? चूक माझी. अजिबात नाही, तुझं बरोबर आहे. जिजीचा शब्द मोडून माझ्यासाठी काय बी केलं मला नाही आवडणार. खर तर काय खर तर खर तर मी तुला सॉरी म्हणा पाहिजे. मी तुझं ऐकूनच घेतलं नाही. उगाच लई काय काय बोलले ना तुला. अग नाही, उलट मी आलो नाही म्हणून तुझी अवस्था वाईट झाली असेल. मी जेवले बी नाही माहितीये. माहितीये माझं मग तुला. अजून एका गोष्टीसाठी सॉरी. कुठल्या? मी तुला इकडे पळवून आणलं. त्याला काय होतंय तेव्हा? घाबरली असतील ना. अजिबात नाही. कसं काय? कारण मी फौजीची होणारी. काय फौजीची? काय कुठ काय? आजा बोल की. सर्वे आली तर काय? तर मला असच खास पळवून नेशील ना? काय? अजिबात नाही. का? मी तर तुला असं गुप्तून नेणार आहे. मग सगळ्यांना सांगून सगळ्यांना देखत उचलून नेणार. ती बी सगळ्यांच्या परवानगीने. कळलं? उपाशी राहिलं कसं चालेल मला? तू बी जेवला नाहीस ना? तुला कसं कळलं? मी उपाशी असताना तू कसं जेवणार? एक मिनिट. बोल. मी काय बोलू? जे बोलायचं ते बोल. नाही नको. तू बोल. तू बोलताना बघा आवडत मला. किती आवडत? लई म्हणजे लई म्हणजे लईच आवडत. पण मला तू बोलताना जास्त आवडत. असं वाटत पुरती ठेवून तो फायरिंग चालू होय का? जी जी बस की. आता आता काय काढू नको. बस घ बस. ऐकलं बिकलं मामीन बस कालवावी. ऐकू दे ऐकलं तर मला नाही काय फरक पडत. ह्या घरात ती आधी आली का म्या? राजा मीच पहिले धारा काढायची. आता मला नाही जमत त्याला काय करू. आणि काय नाही आजा? काय तुला धारा काढून पेटली जात आहे दिवस वर आल्यावर जायचं का मी? अरे तसं नाही. एक तर मस्त पाणवता पाणवत नाही. आता बघ बरं उशीर झाला का नाही. जा ते डेअरी बंद व्हायच्या दूध घालून ये.
म्हातारे घाल तुम्ही घातलं म्हणजे बसना तुला जातो किटल्या तुझा आणते ठीक आहे जीजे काय गे किटली अगं ते मला दिसतंय की पण ही कुठली किटली अगं दुसरी दे आता दुसरी कुठली दिवानी अगं ती मला बक्षिसात मिळालेली ती दे नमस्कार नेते कुठे चाललंय आम्ही घरनं निघताना ठरवतो बरं का कुठं जायचं ते ये नशीब नेल तिकडे जाणार आम्ही नाही कटोम ना हा दोन्ही पण नाही त्याला पॉझिटिव्हिटी म्हणतात काय ते ऑफकोर्स भैया बाकी तुमची संगत आहेच बर जयश्री काल अजिंक्य आलं नाही बरं का जेवायला ते माझ्यामुळे आले नाहीत काय सांगतय काय मग तुम्हाला काय वाटलं आम्हाला वाटलंच होत हा 100% जयश्रीचा प्लॅन असणार म्हणून जयश्री बाय हार्ट मनापासून थँक्यू हा थँक्यूची काहीच गरज नाही मी माझं काम केलं जयश्री अहो तुम्ही तुमचं काम करता करता आमचं बी काम केले अहो ते म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू तर काय धरू सुपंत सुपंत धरू दे रिवर्स जयश्री आता आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी काय मदत करू तुम्ही मला एकच मदत करा बोला की ही मला काय बी मदत नका करू माझी मी समर्थ आहे जयश्री लय भारी जोक करता बर का तुम्ही मी तर घरी जाऊन बी हसणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा शीतल आमचीच आहे आता तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या अजिंक्य तुमच्यासाठी हा तसं तुम्ही समर्थच आहे तुम्ही माझं टेन्शन नका घेऊ माझं मी बघीन अहो तुमचं काय ना आमचं काय काम होण्याशी मतलब बाकी सगळं वेळच झालं पाहिजे नाही तर आधी कधी केलेलं उलटून यायचं हेच तुम्ही बी लक्षात ठेवा बर का अहो हो तुम्ही तर लगेच चिडताय बर का बाकी काय कसली गडबड रूपाकडे निघाली नोट्स आणायला येत आहे का या तुम्हीच जाऊ अभ्यास करा स्कॉलर व्हा या जडे जडे काय अजिंक्य काय झालं किटली कुठे मी काय करतोय किटली कुठे तुम्हीच नेली की मग अशी ती नाही मला बक्षिसात मिळालेली किटली कुठे आहे ती ती किटली फोडलीस ना खरं सांग की फोडलीस ना मी काय करतोय जयडे आजा कर काय झालं विचार जयडीलाच जयडे काय झालं अग काय झालं ती तरी सांग नाही बोलणार ती अरे मला बक्षिसात मिळालेली किटली फोडली तिनं काय ते जयडे अरे समाधान द्या फोडली नाही चिराटली ती झालं की वर्ष त्याच्या किटलीला म्हातारे तू काय बोल नको तिला तोंड नाही बोलायला हा पण काय गरज होती हा अगं मला बक्षिसात मिळालेली ती किटली म्हणून काय झालं म्हातारे ते काय करायचंय ना ते माझं मी बघीन हिनं पडायची काय गरज होती होय ग हा काय झालं हा का माझ्या पुरले एवढ्या मोठ्या आवाजात बोलताय अहो मामी किटली फोडली तिनं माझी हा मग अहो मग काय तिला काय ऐकतलाय का नाही एक मिनिट कुठली किटली तुमची माझी म्हणजे मला बक्षिसात मिळाली होती हा मग म्हणून तुम्ही माझ्या पुरीची अक्कल काढताय अजिबात माझ्या पुरीला काय बोलायचं नाही सांगून ठेवते अहो पण किटली फोडली तिनं माझी तुमची किटली कुठली किटली तुमची मी बक्षिसात जिंकलेली आलं मोठं बक्षीस जिंकणार कुठं गेलं होतं जिंकायला हा मशी माझ्या त्यांचं वैरण पाणी माझ्या पैशाचं मज दूध देते ती दूध बी माझ आणि ती दूध घालून तुम्ही किटली जिंकली पण कुणाच्या जीवावर माझ्याच ना मग तुमची कशी किटली खबरदार एक शब्द माझ्या पोरीला बोलत तर
पुष्पे अगं काय बोलतेस तू ये आणि काय तुझं माझं लावलंय हा बघितली तर दीड जमडीची किटली आणि त्याच्यासाठी एवढा कालवा करताय वे हे बरंय की कालवा कोण करतय मी का तुमचा लाडका बच्चा एका किटलीसाठी माझ्या पुरीला जीव मारायला कमी करणार नाही पुष्पे अगं काय हे मनाला येईल ते कसं बोलतीस ग तू रागाच्या भरत होतात माणसांकडनं चुका तिचं बी तसंच झालं असत पण आता ती माझी चांगली मैत्रीण आहे पण बावळटाला एवढी बी अक्कल अक्कल बिक्कल काढायची काय गरज नाही सांगून ठेवते पण जरा जरी अक्कल असते ना डोक्यात अशी वागली असती का हाय का आता परत तेच मी म्हणते ना रागाच्या भरत झालं असेल तिच्याकडनं असं पण तू काय एवढ्या शिरात आणतोयस लय पुळका लागे तिचा कारण ती माझी चांगली वागते आणि ती माझी चांगली मैत्रीण आहे आता अगं पण तिनं तुझ्या नावाची किटली फोडली अच्छा स्वतःला त्रास देऊन किटली परत येणार आहे का हे बघ किटली परत आणता येईल पण जर आपली माणसं तुटली ना तर त्यांना परत जोडायला लई येत जातो जेडी असेल रागी पण ती मनानं लई चांगली आहे आधी मला असं वाटायचं पण आता मला तिचा अजिबात राग येत नाही चांगली मैत्रीण झाली आहे माझी आणि तू मला जे काय सांगितलं ते स्वतः विसरलास होय काय तूच मला सांगितलं होतस ना जेडीची काळजी घे म्हणून हा मला राग कंट्रोल नाही झाला ओ फौजी आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडण्या अगोदर बघा तर समोर दुश्मन आहे का आपला माणूस आणि हे बघ राग कंट्रोल झाला ना तरी एक गोष्ट करायची काय डोळ मिटायचं आणि माझा चेहरा समोर आणायचा बर मी असताना अजिबात काळजी करू नकस सगळे व्यवस्थित होईल अगं सगळे व्यवस्थित होणारच आहे पण काय माहित नेमकं कधी होणार अजय बघ सगळ्या गोष्टींची वाट बघायची नसती कारण गोष्टी काय आपोआप बदलत नाही आता नाती जपायची म्हणजे माघार घ्यावीच लागते दोन पावलं माग जावंच लागतं आपण कमीपणा घ्यावाच लागतो आता पायाला जखम झाली की आपण पाय कापत नाही ना मलमपट्टी करतो आपली माणसं आपलीच असतात ते कायम लक्षात ठेव तिथले तू कवापासून एवढं समजून बोलायला लागलीस ग खरं सांगू तुझ्यावर प्रेम करायला लागल्यापासून पूर्ण एपिसोड पहा C5 Prime